मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या बसवेश्वर मूर्तीची मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या बसवेश्वर मूर्तीची प्रतिष्ठापना बुधवार दिनांक 8 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, नीलकंठ महास्वामी, शिवपुत्र महास्वामी, प्रभुराज महास्वामी, सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांच्या हस्ते आणि मंडळाचे उत्सवाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या प्रसंगी मध्यवर्ती मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे, जगदीश पाटील, रेवणसिद्ध आवजे, गणेश चिंचोळी, बसवराज सावळगी, मल्लिनाथ राचेटी, आनंद मुस्तारे, अनिल परमशेट्टी, सोमा शरणार्थी, सचिन शिवशक्ती, गुरुशांत मोकाशी, आनंद चिडगुंपी, मल्लिनाथ सोलापुरे, वैभव विभूते, गौरव जक्कापुरे, आनंद थळंगे, रोहित इटगी आदी उपस्थित होते. दहा तारखेला सकाळी 9 वाजता बसवेश्वर सर्कल इथे अभिषेक होणार आहे. त्यानंतर तिथं 400 ते 500 महिला व सर्वांची उपस्थितीत पाळण्याचा कार्यक्रम तिथे घेण्यात आला. आणि संध्याकाळी यावेळेस सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रथम दिल्लीवरनं आपण अघोरी नृत्य म्हणून जे शंकर पार्वतीच्या लग्नात तेव्हा झालं होतं प्राचीन काळात, ते आपण इथं यावेळेस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासोबतच एक चालतं फिरता बाहुबली हनुमानजी जे 12 फुटी उंच आहे ते इथं त्यांच्यासोबत येणार आहे. आणि तसंच अयोध्याचे रामलल्ला ही मूर्ती देखील आशीर्वाद देण्यासाठी हे दोघंजण सोलापुरात येणार आहेत. म्हणून सर्व सोलापूरकरांना मी आपल्या सर्वांच्या मार्फत विनंती करतो की 5 वाजता 10 तारखेला बाळीवेस इथे येऊन सर्वांनी एक ऐतिहासिक असं हे मध्यवर्तीचं आपलं जे मिरवणूक आहे त्याचं आनंद घ्यावं.